पर्यावरण रक्षणासाठी आणि शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी नो व्हेइकल डे पाळण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार महापौर ॲडव्होकेट सूरमंजिरी लाटकर या KMT बसने प्रवास करून आज महापालिकेत आल्या. बसनं यायचं कारण असे आहे की आता जागतिक पर्यावरणावर ह्रास होत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी म्हणजे हवा प्रदूषण टाळण्यासाठी, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आणि वाहतुकीच्या कोंडी टाळण्यासाठी प्रत्येकाने, प्रत्येक नागरिकाची अशी जबाबदारी आहे की प्रत्येकाने 1-3 किलोमीटर किंवा 4-5 किलोमीटरपर्यंत जायचं असेल तर सार्वजनिक वाहतुकीची वापर केला पाहिजे किंवा सायकलनी जायला पाहिजे. एकदमच जवळ असेल तर चालत जायला पाहिजे. हा मेसेज आम्हाला द्यायचा होता आणि ह्या माध्यमातून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या बसचे हे केले. आणि मी मागच्या वेळेला माझ्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये असं घोषणाही केले होते की आम्ही महानगरपालिकेचे सर्वच पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी सगळेजणच आम्ही येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही नो व्हेइकल डे म्हणून पाळणार आहोत. आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात मी आजपासून केलेली आहे. आणि मी नागरिकांना पण माझं असंच आव्हान राहील की तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त सार्वजनिकाची वापर करा, वाहतुकीची KMTची वापर करा आणि KMTच्या उत्पन्नवाढीसाठी हातभार लावा आणि पर्यावरणाचे रक्षण करा. यावेळी आयुक्त डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही सायकलवरून रपेट मारत नो व्हेइकल डेचा संदेश दिला. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.